हे बघ, तुमचा मायक्रोवन खूप पूर्वीचा आहे, छान आहे. याच्यामध्ये कन्व्हेक्शन आणि ग्रिल सगळे ओके. आता तुम्हाला हे एप्पल विदाउट वॉटर शिजवायचं असेल तर ते पण शिजू शकतात तुम्ही. याच्यामध्ये हां, कोणाला ज्यूस प्यायचं आहे किंवा ज्यांचे दात नाही आहे वयस्कर आहे तर त्यांना तुम्ही बिना पाण्याचा उकळू देऊ शकतात. त्याला करून दाखवू की गरज नाही? करून दाखवा. हां ओके. हे बघा, आता हे एप्पलला मला बिना पाण्याचा शिजवायचं आहे ओके. मध्ये ठेवला मी, तुम्ही नाईफ देता का चाकू? याला फक्त ज्यांचे दात नाही आहे वयस्कर आहे त्यांना ज्यूस पण घ्यायला त्रास होत असेल तर हे फक्त असा स्क्रॅच मारायचा. ॲप्पलचा पूर्ण बिना पाण्याचा शिजून जाईल ॲप्पल ओके. अगदी मऊमऊन जाईल. याला मध्ये ठेवायचं डायरेक्ट ओके. असं ठेवलं मी, याला लावला ओके. आणि याला मायक्रो सिलेक्ट करायचं. मायक्रो म्हणजे हा दिलेला आहे मॅम इथे, मायक्रो मायक्रोवाला 900 वॅट. जितकं जास्त वॅटेज देणार तितका फटकन लवकर कुठलाही वस्तू तुम्ही करू शकतात ओके. इथून वेळ द्यायचा मग. याला मी देणार 3 मिनिट. 3 मिनिट आणि स्टार्ट. मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग आला ओके. हे मायक्रो जे सिलेक्ट केलं ना याच्यामध्ये बेकिंग प्लस कुकिंग याच्यामध्ये हा लिहा 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 काय करू. ओके, तुम्ही लिहिलं नाही तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी करून राहिला. सरांना मी व्हॉट्सअप करून देणार किंवा तुम्ही हाय पाठवला. मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग. बेकिंग प्लस कुकिंग मायक्रो मध्ये तुम्ही टपरवेअर बोरोसिल युज करणार. हा, टपरवेअर बोरोसिल, साधा मिरर प्लास्टिक यूज करणार, लाकूड मातीचे पॉट यूज करू शकता. ओके, चालू असताना हात नाही लावायचा, शॉक लागू शकतो. बघा ॲप्पल शिजायचा, सुगंध येऊन राहिला बिना पाण्याचा. मायक्रो 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 हा मायक्रो. तुमच्याकडे व्होल्टेज अगदी प्रॉपर आहे तर 2 मिनिटांमध्येच होऊन जाईल ते ॲप्पल. झाला ते झाला. हे ॲप्पल पण तुम्ही 2 प्रकारे करू शकतात. अगदी मऊमऊ करू शकतात किंवा थोडा हार्ड कापून ते यूज करू शकतात. चालू असताना उघडला की ऑफ होऊन जाईल ओके. मी 3 मिनिटं दिलं होतं याला, 2च मध्ये झाला. हे बघा शिजलं, ते सुगंध पण येऊन राहिला. सॉरी, बघ शिजला. अजून मऊमऊ करू शकतात तुम्ही त्याला ओके. 2च मिनिटामध्ये झाला. आता बघा, हे मायक्रो झाला ओके. हे मायक्रो झाला. हे ग्रिल, ग्रिल म्हणजे भाजणे. ग्रिल म्हणजे हे ECG सिम्बॉल आला म्हणजे भाजणे. लाल हा कॉईलचा भाजणे. याच्यामध्ये चिकन फ्राय, फिश फ्राय, पनीर टिक्का, पनीर कबाब, पिझ्झा, सँडविच, बर्गर हे करू शकतात तुम्ही. हे ग्रिल सिलेक्ट करायचं इथून. इथून वेळ द्यायचं. हे वेळ द्यायचा आणि स्टार्ट करायचं ओके. बघा आता प्लेट फिरून राहील. स्टॉप करायचं याला. आता याच्यामध्ये हे दिलेलं आहे मॅम, बघा कन्व्हेक्शन मोड दिला. मला नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज हे. हां, नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज किंवा ऑलमोस्ट बेकिंग, स्लो मोशन्स कुकिंग. आपला गॅस सारखा असतो तो. काय ऑलमोस्ट कुकिंग प्लस स्लो मोशन्स कुकिंग प्लस बेकिंग. हळूहळू फॉर एक्झाम्पल आपला गॅस सारखा स्लो अँड फास्ट ओके. बघायला कसा करायचा? हा, हे कन्व्हेक्शन एक्झॉस्ट फॅनचा सिम्बॉल दिलेला आहे ना. हा कन्व्हेक्शन आला ना, हे एक्झॉस्ट फॅनचा सिम्बॉल. 250 डिग्री. जितकं जास्त डिग्री राहील ना तितका कमी वेळ मध्ये तुम्ही फटकन काही करू शकता.
इथून वेळ द्यायचा मग. ओके, वेळ दिला स्टार्ट करायचा. हे जास्त डिग्री आहे, मला डिग्री कमीमध्ये छान बेकिंग होईल. ओके, तर डिग्री कसं कमी करणार तुम्ही हे दाखवतो मी तुम्हाला. हे कन्व्हेक्शन सिलेक्ट केलं मी 250 डिग्री, याला प्रेस करायचा 240 आला बघा, परत याला प्रेस करायचा 230, 220, 210, 200, 180, 180 पर्यंत यायचा. सर्वात छान बेकिंग म्हणजे 180, 180 वरती आले केक सोडून, केकला फक्त 180 20 मिनिट लागेल, केकला फक्त 180 20 मिनिट लागेल. त्याच्या अतिरिक्त केक अतिरिक्त नानकटाई बिस्किट बाटी पिझ्झा बेस कुकीज याला 180 12 मिनिट, बाटीला पण 12 मिनिट देऊन स्टार्ट करायचं. ओके, हा स्टॉपचा बटन आहे. याच्या अतिरिक्त ग्रिल आणि कन्व्हेक्शन हे जे दोन मोड आहे, ग्रिल आणि कन्व्हेक्शन हे जे दोन मोड आहे, याच्यामध्ये स्टील मेटल जर्मन पितल लोखंड सोना चांदी सगळं चालेल, नॉन स्टिक पॅन पण चालेल, आपले घरचे पॉट पण चालेल. ओके, त्याच्या अतिरिक्त याच्यामध्ये आहे ऑटो डिफ्रॉस्ट. ऑटो डिफ्रॉस्ट म्हणजे मी कुठला -80 डिग्रीमधून काढला फ्रीझरमधून, तर इथे ठेवून ऑटो डिफ्रॉस्ट करायचा आणि सिलेक्ट करायचं, ते नॉर्मल टेम्परेचरमध्ये येऊन जाईल. ओके, स्टॉप टाइम द्यायचं काम नाही, त्याला टाइम नाही. त्याच्या अतिरिक्त मॅम आता हे ऑटो डिफ्रॉस्ट हे पण आहे. ओके, हे पण आहे, हा कन्व्हेक्शन ग्रिलला होईल, हे मायक्रोवला होईल. ओके, हा कन्व्हेक्शन ग्रिलचा ऑटो डिफ्रॉस्ट आहे, हे बघा, हे कन्व्हेक्शन आणि ग्रिलचे दोन सिम्बॉल आले. ओके, स्टॉप केला आणि हा मायक्रोस आहे. ओके, फ्रीज मधलं हे करायचं तेव्हा इकडचं हो हे वरचं आणि हे कशा हे दाखवतो. हे तुमच्याकडे याच्यामध्ये ऑटो कुक मेनू आहे, हे जे स्ट्रीप लावलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाइम सिलेक्ट करायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाइम सिलेक्ट करायची गरज नाही. हे जे लिहिलेलं आहे ना याच्यामध्ये सेव्ह केलेलं आहे, सॉरी हे ऑटो, हां 1 2 3 हे याच्यामध्ये सेव्ह केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाइम सिलेक्ट करायची गरज नाही. टपरवेअर किंवा बोरोसिल लाकूड मातीचे पॉटला ठेवायचा, मेनूमध्ये जायचा, प्रोग्राम केलेला आहे, प्लस मायनस करायचा आणि स्टार्ट करायचा फक्त. हे बघा स्टार्ट. ओके, त्याच्या अतिरिक्त याच्यामध्ये हे टायमरचा बटन दिलेलं आहे, 24 आवर्स यूज करायचा की 12 तास इतका यूज करत नाही कोणी. त्याच्या अतिरिक्त याच्यामध्ये ग्रिल सोबत मायक्रो दिलेलं आहे बघा, याला सिलेक्ट केला की ग्रिल सोबत मायक्रो आला. मला काही शिजवायचा पण आहे आणि रोस्ट पण करायचा आहे, फॉर एक्झाम्पल चिकन कोरमा, याच्यामध्ये तुम्ही करू शकता ग्रिल सोबत मायक्रो. पण ते हे करतात काय तंदुरी सारखं, ते पण हा ग्रिलला होईल 15 मिनिटला, ग्रिलला पण हे रोस्ट पण होईल आणि सिजेल पण, हे दोघं सोबतच होईल ते. पण आपल्याला बाकी पण शिजवावं पण ते लागतच ना, ग्रिलला पण होऊन जातो. ग्रिलला काय करायचं, मॅरिनेट करून उंच रॅक ठेवायचा नॉन स्टिक पॅनला, फक्त ऑइलचा हात लावून फिशेस किंवा चिकन ठेवायचं आणि 15 मिनिट द्यायचं, अगदी सिजेल तळेल क्रिस्पी. हा तेच आणि याच्यासोबत मॅम अजून हे मायक्रोसोबत ग्रिल मायक्रोसोबत कन्व्हेक्शन पण दिलेलं आहे बघा, काही बेक करायचं आहे शिजवायचं आहे हे दोघे सोबत पण करू शकता तुम्ही. इथून वेळ द्यायचा मग आणि स्टार्ट करायचं. मायक्रोसोबत ग्रिल आला किंवा कन्व्हेक्शन आला तर तुम्हाला बी केअरफुली ओनली बोरोसिल पॉट यूज, जसंच तुम्ही स्टील मेटल यूज केला तर जोरात आवाज होईल आणि तो बंद पडेल. हे दोघे मोडला, मायक्रो आला तर तुम्ही बोरोसिल युज करायचा. ओके, दुसरं पण चालणार नाही, फक्त बोरोसिल नाही, काचेचा चालेल, मातीचा चालेल, लाकूडचा चालेल. ओके, आता स्टॉप करू. प्रॉपर वेअर सगळ्यांना चालेल का? हा हा सगळ्यांना चालेल.